महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिक्षण विभागाला पत्र पाठवले असून पत्रात असं लिहिलं आहे की आमच्या मागण्या पूर्ण करा आणि तसं झाले नाही तर येणाऱ्या दहावी परीक्षेसाठी आम्ही आपल्या शाळा देता परीक्षेचा बहिष्कार करू शासनाला गेल्या दोन वर्षापासून सातत्याने पाठपुरावा करतोय शासनाचा की आमचं जे नॉन सॅलरी ग्रान्स किंवा वेतनुदान साधारणतः दोन हजार तेरापासून पासून जे थकलेलं आहे ते आम्हाला द्या त्याकरता आम्ही हायकोर्टातही अप्लिकेशन आ, पिटिशन केली होती हायकोर्टाने आमच्या बाजूने निर्णय दिला आणि ताबडतोब दोन हजार सतराच्या जानेवारीपर्यंत ते द्या म्हणून आम्हाला त्यांनी हायकोर्टाने गव्हर्मेंटला आदेश दिलेले होते पण त्यानंतरही गव्हर्मेंटनी दिली नाही त्यावेळेस तावडेंनी लेखी आश्वासन दिलेलं ले होतं त्या मिनिटचे मिटिंगचे मिनिट्स आमच्याजवळ आहेत पण त्यानंतरही प्रशासनाने याबद्दल कोणतीही भूमिका घेतलेली नाही आता अवमान याचिका चालू आहे त्या अवमान याचिकेमध्येही शासनाने आपले हात मागेच घेतलेले आहे एक फक्त गौर उच्च न्यायालयाची दिशाभूल करण्याकरता एक जी आर काढला की दोनशे सहासष्ट कोटी रुपयाची प्रोव्हिजन केलेली आहे आणि त्याच्यातले फक्त साठ कोटी रुपये वितरित करायचे महाराष्ट्रामध्ये एक लाख चौपास शाळा आहेत अनुदानित साठ कोटी रुपये कोणाला पुरणार आणि त्याच्यातनं आम्हाला काय मिळणार हा प्रश्न आहे त्याच्यानंतर आमच्याची शिक्षक भरती ही साधारणतः दोन हजार सतरापासून बंद आहे अतिरिक्त शिक्षकांचे प्रश्न जे निर्माण झालेले आहेत त्याच्यावरही शासन कोणताही तोडगा काढायला तयार नाही आहे सगळं प्रशासन ठप्प होऊन बसलेलं आहे वारंवार विनंत्या केल्या शरद पवारांनी आमची मिटिंग घेतली शरद पवारांनी माननीय शिक्षण मंत्र्यांना सांगितलं त्याच्यानंतर आम्हाला आश्वासन दिलं होतं की अर्थमंत्री तुमच्याबरोबर बसतील पण अर्थमंत्र्यांनी अजूनपर्यंत आम्हाला वेळ दिलेला नाही त्यामुळे आमचं जे सुवर्ण महोत्सवी अधिवेशन जळगावला झालं त्या ठिकाणी आम्ही गव्हर्नमेंटला निर्वाणीचा इशारा दिलेला होता की आमच्या जर या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आम्ही येणाऱ्या शालेय शालांत परीक्षेच्या परीक्षेंवर बहिष्कार घालू आणि त्या पद्धतीचं पत्र आम्ही ऑलरेडी गव्हर्मेंटला पाठवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही आमच्या शाळेच्या इमारती आमचा स्टाफ किंवा आमच्या ज्या बाकीच्या भौतिक सुविधा आहेत या आम्ही बोर्डाच्या परीक्षेकरता उपलब्ध करून देणार नाही हे कन्फर्म आहे याआधी आम्ही दोन हजार तेराच्या आधी एकदा असं आंदोलन केलेलं होतं त्यावेळेला दरडा मिनिस्टर होते मग दरडांनी आमच्या मागण्या पूर्ण केल्यामुळे आम्हाला ते आंदोलन मागे घ्यावं लागलं पण यावेळेला जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर निश्चितरित्या आम्ही बोर्डाच्या परीक्षा होऊ देणार नाही